एक प्रसिद्ध नाम राजश्रीताईंनी उद्योग क्षेत्रात तर उल्लेखनीय काम केलंच, पण सामाजिक क्षेत्रातही तेवढंच उल्लेखनीय कार्य केलं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून समाज प्रबोधन, शिक्षणाला महत्व आणि प्राधान्य देत विद्यार्थ्यांचे प्रबोधन, तसेच महिला बचत गट, दिव्यांग यांच्यासाठी हिताचे उपक्रम आणि कार्य करून त्यांनी त्यांनाही मदत केली. राजश्रीताईंचा हाच प्रवास आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. चला तर अशा उद्योजिकेचा विशेष प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात. नियती माणसाची कधी आणि कोणती परीक्षा घेतील सांगते नाही, पण नियती पुढे हलवण न होता धैर्याने संकटावर मात करत ज्यांनी आपलं ध्येय गाठलं ते व्यक्तिमत्व म्हणजे राजश्री अरविंद गागरे. विवाहानंतर 6 महिन्यातच पतीची नोकरी गेली, पण खचून न जाता स्वतः इंजिनियर असतानाही कसलीही लाज न बाळगता राजश्रीताईंनी घरची शेती केली. धारा काढल्या, शेण काढलं, बांधावर जाऊन गवत कापलं. नोकरीसाठी पुण्यात आल्यानंतर त्यांचे पती अरविंद गागरे ज्या कंपनीत कामाला होते त्या कंपनीचे ते मालक बनले. दरम्यानच्या काळात राजश्री त्यांनी ब्युटी पार्लर, मार्केट, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, स्वामी समर्थ सेवा मार्गातून बाल संस्कार आणि युवा प्रबोधनाचे काम चालू ठेवले. 2010 मध्ये त्यांच्या नशिबाची दशा आणि दिशा बदलली आणि चक्क जर्मन मॅनेजमेंट असलेल्या मेघना प्लास्ट कंपनीच्या त्या मालक बनल्या. मॅग्नेट तयार करणारी आशिया खंडातील ही पहिली कंपनी आहे. 45 कामगार असलेल्या या कंपनीची सर्व जबाबदारी राजश्रीताईंनी समर्थपणे पेलली आहे. तर सर्वात पहिलं तर आपण जेंडर इश्यू या विषयाकडे जाताना मला सांगावं असं वाटतं की समाजातला एक स्त्री म्हणून मी कधीच स्त्रीच्याच बाजूने बोलते असं कधीच नसतं माझ्या व्याख्यानाचा विषय. मी समतोल भूमिका साधण्याचा प्रयत्न करत असते. तर समाजातील जवळजवळ 50% म्हणजे समाजातील 50% पाठ स्त्रियांनी व्यापलेला आहे आणि जेंडर इश्यूच्या बाबतीत जर म्हणाल आपण तर स्त्री सक्षमीकरण किंवा आरक्षण या मुद्द्यावरून आता स्पष्ट होतंय की स्त्री पुरुष समानता बऱ्यापैकी झालेली आहे. कारण बीबीसीमध्ये जेव्हा 14 देशांमध्ये हा प्रश्न विचारलेला होता तर 91% उत्तर हो आलेलं होतं स्त्री पुरुष समानतेबद्दल. आणि आता काळ बदललेला आहे की 1901 ला जे पहिलं महिला धोरण झालं मग त्यानंतर त्यामध्ये काही बदल झाले. मग परत मला वाटतं 2014 ला जे फायनल महिला धोरण झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यानंतर बदल 2001 ला झाले आणि 2014 ला जे महिला धोरण झालं तर त्यामध्ये महिलांचे अधिकार होते, समानतेचे, पती पत्नीच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा असेल किंवा लैंगिक शोषणाचे प्रकार असेल, कामाच्या ठिकाणी समानता असावी, मतदानाचा अधिकार, बसण्याचा अधिकार, स्त्रियांच्या कौमार्याच्या विशेष काही माहिती. तर आता असं चित्र झालेलं आहे या 1-2 वर्षांमध्ये की स्त्री पुरुष समानता बऱ्यापैकी झालेली आहे. कारण 2018 ला ऊर्जा या मासिकामध्ये उल्लेख झालेला होता की ते स्त्री जागृतीचं वर्ष ठरवलेलं होतं. स्त्री तत्वाच्या जागृतीची सुरुवात 2018 पासून अजून चांगली झालेली आहे. जशी मी टू चळवळीलाही सुरुवात त्याच वर्षामध्ये झाली 2018. परत 3 तलाकचा निर्णय झाला किंवा केरळमधील जे शबरीमाला हे प्राचीन मंदिर आहे तर 1200व्या शतकातलं जे मंदिर आहे तर तिथे जवळपास 10 वर्ष ते 50 वर्ष अशा महिलांना त्या मंदिरामध्ये प्रवेश निषिद्ध होता. तर त्या मंदिरामध्ये आता प्रवेश महिलांनाही चालू झालेला आहे. किंवा कुठलंही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत नाहीये. मग राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, शैक्षणिक असू द्या, परत क्रीडा क्षेत्र असू द्या, कला क्षेत्र असू द्या, अगदी अंतराळामध्येही महिलांनी झेप घेतलेली आहे आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि देश विदेश तर सोडा, देशाच्या बाहेर 7 समुद्रापलीकडेही महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. तर आता महिला कुठेच कमी नाही असे मी म्हणू शकते. आणि स्त्री पुरुष समानतेचाच एक भाग हा वुमन एम्पॉवरमेंट आहे, महिला सक्षमीकरण.
तर महिला सक्षमीकरणासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. जसं की शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये 30% आरक्षण आहे महिलांना, तर बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर 50% महिलांना आरक्षण दिलेलं आहे. आणि आज आपण जर पाहिलं की पूर्वीच्या काळी म्हणायचे की राजकारणामध्ये स्त्रीने जाऊ नये किंवा राजकारण स्त्रीसाठी नाहीये, तर आपण पाहतोय की देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताईंनी सिद्ध केलंय की स्त्री कुठेच कमी नाहीये. की इंदिराजी जेव्हा पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या तर त्यांनीही सिद्ध केलं की राजकारण हा फक्त पुरुषांचा विषय राहिलेला नाहीये. किंवा कल्पना चावला, सुनीता विल्यम यांनी अंतराळात सिद्ध केलंय. तर हे एक ना अनेक खूप सारे उदाहरणं आहे आपल्या समोर की महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये. आणि उरला विषय की जेंडर इश्यू, तर जेंडर इश्यूच्या बाबतीमध्ये म्हणाल तर आता स्त्री आपल्यालाच सापला आहे. फक्त आता आपण स्त्री असल्याने आपण त्याचा फायदा उचलायचा की म्हणजे फक्त मी स्त्री आहे, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही हे लावून धरायचं. तर यापेक्षा 6 गोष्टी जर आयुष्यात कुठल्याही व्यक्तीने केल्या महत्वाच्या, 6 सवयी जर लावून घेतल्या तर यशाचा मार्ग सुकर होतो आज असं मी या ठिकाणी नमूद करेल. तर त्यामध्ये पहिलं जर काय असेल, व्यक्तिमत्व विकासामध्ये जर आपल्याला पुरुषांच्या बरोबरीने काम करायचं तर ध्यान म्हणजे मेडिटेशन, ध्यानामधून आपले तन मन धन याची स्वतःला तन मन आणि स्वास्थ्य याची जोड बसत असते आणि त्यामधून आपली स्वतःला स्वतःची ओळख होती आणि एक अनाकलनीय विश्वशक्तीबरोबर आपण ब्रह्मांडाबरोबर जोडलं जातो आणि भविष्यात होणाऱ्या काही गोष्टींची सूचक माहिती आपल्या अंतर्मनाला मिळत असते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन जर म्हणाला आपण, जे आपण मनाला बोललो, मनाला जे सिग्नल दिले तसंच भविष्यामध्ये पुढे होत असतं. तर ध्यान हे अतिशय महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणाला आम्ही कामाचं आमचं शेड्यूल असतं 8 तास, नोकरी बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या, मग आम्ही कधी करायचं, किती वेळ करायचा, ती 10 मिनिटं 15 मिनिटंही करू शकतो आपण. ध्यानाला आपली तशी मनस्थिती ठेवायला पाहिजे. नंबर 2 गोष्ट असेल तर एक्झरसाइज, व्यायाम खूप जरुरी आहे आपल्या शरीरासाठी. कारण साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, सुदृढ शरीरात सुदृढ मन. मलाही बरेच जण विचारतात आमच्या युट्यूब चॅनलला माझा लॉग तुम्ही अवश्य बघा. आमचा योगा डेच्या दिवशी एक विशेष लॉग केलेला होता आम्ही. तर मलाही विचारतात तुमच्या फिटनेसचं रहस्य काय, तर मी हेच सांगेल की योगासनं किंवा व्यायाम आपल्या वयानुसार आपल्याला सोसल तितका व्यायाम केलाच पाहिजे. कारण अक्षय कुमारने मध्ये एका टीव्ही शो मध्ये सांगितलं होतं, जर 24 तासापैकी आपण स्वतःला 1 तास देऊ शकत नाही तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही. म्हणजे शरीर हे खूप महत्वाचं आहे आपलं. शरीरासाठी आपण वेळ दिलाच पाहिजे, व्यायाम केलाच पाहिजे. फक्त तो किती करावा, कमीत कमी 20 मिनिटं, 25 मिनिटं, 45 मिनिटं, जास्तीत जास्त 1 तास. 45 मिनिटं रोज व्यायाम जर केला तर कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. कारण त्याला सोबत थोडंसं डाएटचंही मी सांगणार आहे. एक्झरसाइज आपल्या आयुष्यामध्ये खूप जरुरी आहे, खूप महत्वाची आहे. कारण जेव्हा आपण आजारी पडल्यानंतर गडीगंज बिल भरूनही मनस्ताप होतो आणि आपलं मनस्थितीचं खच्चीकरण होतं, मनोबल खच्चीकरण होतं, कुटुंब टेन्शनमध्ये येतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला व्यायामाचं महत्व कळतं. मी स्वतःही रोज न चुकता 30 सूर्यनमस्कार करते, स्ट्रेचिंग वगैरे. कमीत कमी कितीही धावपळ असू द्या, 30 मिनिटं तरी माझा व्यायाम असतो, 30 ते 45 मिनिट. तर आज मी हा सल्ला देईल तुम्हालाही. शासकीय कामाचं खूप सारं टेन्शन असतं, खूप प्रेशरमध्ये काम करावं लागतं. बऱ्याच वेळा आपलं काम बरोबर असूनही वरिष्ठांचे बोलणे बसतात किंवा वरिष्ठांच्या अपेक्षेत आपलं काम होत नाही किंवा मिसकम्युनिकेशन. तर यांनी प्रेशर न घेता जर ध्यान व्यायाम केलं तर एकदम चांगलं. नंबर 3 मी सांगेल की रिडिंग, वाचन. वाचन खूप महत्वाचं आहे. जगात जर सर्वोच्च पदावर काम करणारे लोक जर पाहिले तर त्यांचं वाचन खूप आहे. वाचनाने आपली व्होकॅबलरी तर वाढतच असते, पण वाचनाने माणूस 2 आयुष्य जगत असतो. म्हणजे आपल्याला जगाची ओळख होती आणि माणूस 2 गोष्टीने हुशार होत असतो, एक भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं. तर रिडिंग हे खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये असं सांगेल मी. कारण बिल गेट्स आहे, वॉरन बफे असेल, तर मार्क्स झुकेरबर्ग फेसबुक ज्यांनी निर्माण केलं, तर ते आठवड्याला 2 तरी किमान पुस्तकं वाचत असतात. तर रिडिंग तितकंच महत्वाचं आहे. अफर्मेशन एक असतं, स्वयंसूचना. स्वतःला स्वतः सूचना देणं म्हणजे स्वतः स्वतःबद्दल बोलणं किंवा भविष्याबद्दलच्या सूचना स्वतःला देणं, तुला हे करायचं आहे, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढवणं. कारण बऱ्याच वेळा तुलना केली जाते स्त्रियांमध्ये, ही माझ्यापेक्षा सुंदर, तिचं साडी सुंदर, हिचं हे सुंदर, ते सुंदर. तुम्ही त्या सुंदरतेची एक स्तुती करा, पण स्वतःची तुलना त्यांच्याबरोबर करू नका. कारण तुलना जर केली तर त्याने आपलं आयुष्य दुःखमयच होत असतं. कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या जागी बरोबर असतो, प्रत्येकामध्ये एक प्लस एक मायनस पॉईंट असतो. समोरच्यात जो प्लस असतो तो आपल्यात मायनस असेल, आपल्यात प्लस असेल, समोरच्यात मायनस असेल. तर याचा अर्थ आपण कुठेतरी कमी आहे ही कल्पना पहिली मनातून काढायची.
आणि स्वतःला स्वयंसूचना ह्या द्यायच्या की मी खूप आरोग्यदायी आहे, मी खूप मला भविष्यात खूप चांगलं काम करायचं आहे आणि मला 8 तासाचं नियोजन चांगलं करायचंय, 24 तासाचं माझं नियोजन चांगलं असेल. तर हे अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्या अंतरपाटावर काही काही घटना काही काही सूचना या द्यायच्याच असतात की अंतर्मनाला आपण आपल्या घटना म्हणजे मी 4 वर्षांनी कुठे असेल, मी 2 वर्षांनी कुठे असेल, मी 1 वर्षांनी कुठे असेल, काही महिन्यात माझं काय टार्गेट आहे, मला काय अचीव करायचं, काही आठवड्यामध्ये, काही दिवसात, उद्याच्या दिवसाचं काय, हे जितकं आपण जास्त वेळा स्वतःला म्हणत असतो मनाच्या अंतरपटलावर, कारण मनामध्ये खूप मोठी शक्ती असते. सगळ्यात जास्त जर ताकदवर काय असेल तर आपलं स्वतःचं मन असतं, कारण मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण असे संत महात्मेही म्हणतात. तर मनाची अफाट शक्ती असते जी आपण कल्पना शक्तीच्या रूपामध्ये वापरू शकतो किंवा स्वतःला मनाच्या अंतरपटलावर चांगल्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर जर काय असेल तर स्क्रायबिंग, तर लिहिणं म्हणजे आपल्याला लिहायची सवय असलीच पाहिजे, कारण लिहिता लिहिता आपल्याला बरेच आपले दुःख मोकळे होत असतात, मनातल्या कल्पना कागदावर येत असतात. आपण कवी किंवा लेखक जे पाहतो ते कधी वाटणारही नाही त्यांचे लेख वाचून की हे त्यांनीच लिहिले, की मनाची कल्पना शक्ती मनामधले जे विचार आहे ते लिखाणामधून स्पष्ट होत असतात. लिखाणाने आपलं व्यक्तिमत्वामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या बोलू शकत नाही, काही लोक बोलण्याला खूप हुशार असतात पण लिहू शकत नाही, काही लिहायला हुशार असतात ते बोलू शकत नाही. तर लिहिण्याने आपली ताकद एक प्रकारे वाढत असते आणि मनातलं ओझं कमी होत असतं लिहिल्याने आपलं. तर ह्या गोष्टी आपल्याला सातत्याने करायच्या आहे. आणि परत आपण आपल्या मेन विषयाकडे येऊ, जेंडर इश्यूकडं. तर स्त्री पुरुष समानतेमध्ये बऱ्याच वेळा स्त्री पुरुष जेव्हा एकत्र काम करतात, महिलांना थोड्याशा सुरक्षेच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा थोडंसं बॉसकडून काही कामानिमित्त चुकीच्या गोष्टी बर्डन खाली ऐकाव्या लागतात, तर आज मी असंच सांगेल की आता कायदे इतके स्त्रियांच्या बाजूने झालेले आहे की कुठल्याही आमिषापोटी किंवा कुठल्याही दडपणाखाली कुठल्याही स्त्रीने कुठल्याही आपला पुरुष बॉस असेल, आपल्याला जर टॉर्चर होत असेल, आपल्याला त्रास होत असेल, कारण मी इंडस्ट्रीमध्ये काम करताना इथे असा अनुभव येतो की पुरुषांच्या तुलनेत इंडस्ट्रीमध्ये स्त्रिया थोड्या कमी काम करताय आणि हार्डवर्क पुरुष करत असताना ऑफिशियल वर्क स्त्रिया करतात. पण मी इंडस्ट्रीमध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून एक नियम लागू केलाय, जिथे जिथे पुरुष आमच्या इथे काम करतात तिथं तिथं स्त्रिया आवर्जून उभ्या करायचं ठरवलंय की स्त्री कुठेच कमी नाहीये. अगदी मशीन ऑपरेटिंग असू द्या, स्कूल वाइंडिंग असू द्या, ते का तर आता मधल्या कोरोनाच्या काळामध्ये आपले यूपी बिहारकडचे जे लेबर वर्कर आहेत ते जरा त्यांच्या राज्यात परराज्यात गेल्यामुळे ही थोडी वर्करची कमतरता भासलेली आहे आणि त्या कमतरतेनुसार पुरुषांचीच वाट पाहण्यापेक्षा किंवा तेच आपल्याला लेबर पाहिजे हे मनातून काढण्यासाठी एक सेकंड ऑप्शन म्हणून आपण स्त्रियांना तयार करतोय. आणि विशेष म्हणजे मला असा अनुभव आलाय की स्त्रिया पुरुषांपेक्षाही खूप असं ऍक्युरेट पद्धतीने काम करताना दिसतंय, कारण आमचेच पुरुष सहकारी आमचेच ऑपरेटर म्हणायचे स्पूल वाइंडिंगला लेडीजला उभं नका करू मॅडम, ते 8 तास उभं राहू शकत नाही, करू शकत नाही, हेवी स्पूल असतात. पण मी सांगितलं की स्त्री खूप काय करू शकते ठरवलं तर, आणि ऍक्युरेट पद्धतीने करू शकते, तर कुठलीच गोष्ट अशी नाही की स्त्री करू शकत नाही. तर मग मला स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये अनुभव यासाठी घ्यायचा होता की मी समोर बोलताना आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे मला समोर सांगता येईल. तर या पद्धतीने हार्डवर्कही स्त्रिया चांगल्या पद्धतीने करताय. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर पूर्वी असं होतं की पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणासाठी थोडीशी अडचण, ग्रामीण भागामध्ये लवकर लग्न केलं जायचं अल्पवयामध्ये. पण शाहू फुले आंबेडकर किंवा अजून बाकीच्याही समाजसुधारकांनी बऱ्याच सुधारणा करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आणि आज जर आपण पाहिलंय की स्त्रियांना शिक्षणामध्ये अशी काही कुठे तफावत आपल्याला वाटत नाही, उलट रँकनी मेरिट लिस्टमध्ये येणाऱ्या मुलांपेक्षा मुली जास्त आहे. तर इथेही मी जेंडर इश्यूची समानता असंच म्हणेल की समानता म्हणण्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे स्त्री असं म्हणू आपण. आणि स्त्री भ्रूण हत्येच्या मध्यंतरी आपण पाहिलं की स्त्री भ्रूण हत्येमुळे एक 2008-9-10 जो काळ होता त्यामध्ये जरा स्त्रियांची संख्या कमी व्हायला लागलेली होती, पण शासनाने एक प्रॉपर ऍक्शन म्हणू आपण बरोबर पावलं उचललेली आहे आणि त्यावर बंदी आणलेली आहे. आणि आता बरोबर आपला ग्राफ किंवा रेशो मेंटेन व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण स्त्री भ्रूण हत्या कुठल्याही स्त्रीला असं वाटत नसतं की मी एक स्त्री आहे आणि माझ्या पोटातल्या स्त्रीगर्भाची हत्या व्हावी. पण कधी कधी समाज, तिचं कुटुंब, आजूबाजूची परिस्थिती तिला हा कठोर निर्णय घ्यायला भाग पाडत असते.
तर त्यानुसार ज्या घटना घडत होत्या 2010 पासून जवळपास 17-18 पर्यंत त्यावरही बऱ्यापैकी बंधन आलेली आहे आणि आता तेही कारण कमी झालेलं आहे. तर राईज ऑफ डिवाइन फेमिनाइन हे 2018 पासून स्त्री तत्व जागृतीचं वर्ष चालू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने प्रसार माध्यम असू द्या शासन असू द्या योग्य ते पावलं उचलत आहे. आणि आपण जर पाहिलं तर पूर्वी मुलीला पित्याच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा नसायचा, हाही नियम आता बऱ्यापैकी समान वाटा हा नियम झालेला आहे स्त्रियांसाठी. आणि राजकारणात तर माहितीच आहे आपल्याला 50% आरक्षण तिथं कोणीच रोखू शकत नाही. पण आज जितक्या स्त्रिया महिला अधिकारी हे लेक्चर ऐकताय आणि यानंतरही आम्ही जेव्हा युट्यूबला लिंक करून हे लेक्चर टाकणार आहे, मी सगळ्यांना एक विनंती अशी करत की आपण स्त्री म्हणून राजकारणामध्ये जेव्हा आरक्षणामध्ये पुरुष वार्ड असतं आणि तिथं आरक्षणामुळे स्त्री वार्ड झालं असतं, तर त्या महिलेला काहीच माहिती नसतं राजकारणातलं. मग पुरुषाच्या पतीच्या आग्रहाखातर त्या महिलेला त्या इलेक्शनला उभं केलं जातं, मग ती निवडूनही ती पतीने काम केलेलं असतं आधी म्हणून सरपंच असू द्या किंवा नगरसेविका असू द्या, अशा वेगवेगळ्या पदावर महिला आरक्षणामुळे आरूढ होताना दिसतायत. पण त्या सर्वस्वी कारभार बघत नाही, त्या फक्त सही करून पतीच्या हातामध्ये कागद देत असतात. सर्वस्वी कारभार त्यांचे पतिराज पाहत असतात आणि त्यांना कुठलेही धोरणं माहिती नसतात. महिला धोरणं, पालिकेमध्ये किती निधी आलाय, मग महिला सक्षमीकरणासाठी किती निधी वापरायचा आहे किंवा विकासासाठी कुठला निधी आलाय आणि काय कायदे आहे. तर मी सगळ्या महिलांना विनंती करेन की जरी घरच्यांच्या आग्रहाखातर राजकारणामध्ये कुणी आरक्षणाच्या जागी उभं राहत असेल, तर तो आरक्षणाचा फायदा त्या स्त्रीनेच उचलावा आणि सर्वस्वी त्या स्त्रीनेच त्या पदावर आरूढ झाल्यानंतर ती भूमिका बजावली पाहिजे. कारण एक कठपुतलीच्या बाहुलीसारखं जर आपण आरक्षणाचा लाभ घेऊन उभं राहत असेल तर तो स्वतःच्या पायावर आपण कुऱ्हाड मारल्यासारखा आहे. कारण नावासाठी नगरसेविका, नावासाठी सरपंच हे न होता, मी तर अशा महिलांचं एक माझ्या पुढे उदाहरण आहे की मी सुधा मूर्तींना आयडॉल मानते. कारण सुधा मूर्तींना आयुष्यामध्ये टेलको म्हणजे मी त्यांची खूप पुस्तकं वाचलेली आहे, डॉलर बहू असेल, माणसांच्या गोष्टी असतील किंवा अदरवाईज बाकीचे असे इतके पुस्तकं आहेत की त्यानुसार सुधा मूर्तींबद्दल एक माझ्या मनामध्ये एक इमेज बनत गेली की टेलको मध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला इंजिनियर आहेत त्या. त्यावेळी महिला इंजिनियर म्हणून महिलांना शॉप फ्लोअरला घेतलं जायचं नाही की महिलांकडून हे काम होणार नाही. तर अतिशय धाडसाने सुधा मूर्तींनी रतनजींना पत्र लिहिलं त्यावेळेस की मी का काम करू शकत नाही महिला म्हणून आणि मला ही अपॉर्च्युनिटी द्या, मी स्वतःला प्रूव्ह करेल. आणि रतनजींना खूप कौतुक वाटलं की एक महिलेने धारिष्ट करून मला हे पत्र लिहिलंय. आणि त्यांना त्यावेळेस रुजू केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कामातली प्रगती दाखवून आज जर आपण पाहिलं तर जगातल्या 3-4 नंबरच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये इन्फोसिस फाउंडेशनच्या सुधा मूर्तींचं आदराने नाव घेतलं जातं. कारण सुधा मूर्तींनी फक्त स्वतःचा व्यवसाय पाहिलेला नाहीये तर त्याबरोबर सामाजिक क्षेत्रातही खूप त्यांचं मोठं नाव आहे की आपली कंपनी पाहून किंवा आपला व्यवसाय पाहणं, पैसा कमवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतो त्या समाजाचं काहीतरी देणं आपण लागत असतो. या भावनेतून आजही सुधा मूर्तीचं व्यक्तिमत्व जर पाहिलं आपण तर इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी पूरग्रस्त असू द्या, भूकंपग्रस्त असू द्या किंवा दुष्काळग्रस्त असू द्या किंवा ज्या मुला मुलींची शिक्षणाची ऐपत नाही स्लम एरियामध्ये स्वतः जाऊन त्या मदत करत असतात इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून, तर त्या माझ्या आयुष्यातल्या आयडॉल आहे हे सांगायला मला आज या ठिकाणी अभिमान वाटतो. आणि भविष्यातलं स्वप्नही माझं तसंच आहे की मला सुधा मूर्तींसारखं काम करायचंय. नुसतं उद्योग क्षेत्रात काम न करता सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम झालं पाहिजे. आणि आपण जन्माला का आलोय, कशासाठी आलोय आणि या समाजात आपण जन्माला येऊन त्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करून काहीतरी नाव करून जायचंय हे माझं स्वप्न आहे. आणि अध्यात्माची मला साथ आहे, जसं मगाशी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सूचनाही सांगितलं की मी ज्या मार्गामध्ये कार्यरत आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणिती या मार्गात मी 94 पासून कार्यरत आहे. कार्यरत म्हणजे आधी DOT सेवेकरी म्हणून होते, मग त्यानंतर 2010 पासून सक्रियपणे बाल संस्कार, युवा प्रबोधन आणि मराठी संस्कृती, मराठी अस्मिता या विषयावर मी बोलत असते. आणि मला खूप आनंद वाटतो की मी अशा मार्गाशी जोडलेली आहे की त्या मार्गाची आचारसंहिताच मुळात स्त्री पुरुष समानतेने चालू झालेली आहे. कारण 100% महिलांना आरक्षण देणारा हा पहिला मार्ग आहे आध्यात्मिक मार्ग, की आमच्या मार्गामध्ये महिला याज्ञिकी ही महिलाच आहे. म्हणजे आजपर्यंत महिला पुजारी
कुठेतरी वास्तु शांती करतात, कुठेतरी सत्यनारायण पूजा करतात आणि संपूर्ण षोडशोपचार पूजा महिला याज्ञिकी करतात असा हा मार्ग आहे. आणि गुरुचरित्र वाचनाच्या बाबतीमध्ये मी युट्यूबला ब्लॉग टाकलेला होता की गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे की नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता आणि त्या संदर्भामध्ये वाचावे की नाही वाचावे तर वाचावे आणि का वाचावे आणि काय नियम पाळावे या संदर्भात खूप छान आमच्या ब्लॉगला व्ह्यूज आलेले आहेत. मी नंतर स्वाती मॅडम सुचा मॅडमकडे मी लिंकही शेअर करणार आहे. आतापर्यंत 6 जानेवारी ते आजपर्यंत जितके आमचे ब्लॉग झालेले आहेत, राजश्री अँड कुणाल टॉक्स हा आमचा मराठी युट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये खूप सारी माहिती आम्ही टाकत असतो. आध्यात्मिक माहिती असते, हिस्टॉरिकल असते, ट्रॅव्हल ब्लॉग्स असतात, अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते. तर त्या ब्लॉगमध्ये गुरुचरित्रा संदर्भामध्ये ज्या वेळेस मी सांगितलं गुरुचरित्राचे नियम आणि स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये ही एक समाजामध्ये समज पसरलेला होता, मग वाचावे आणि का वाचावे, तर दत्त महाराजांना जन्म देणाऱ्या साक्षात अनसुया माता आहे आणि स्त्रियांनीच गुरुचरित्र वाचण्याचा पहिला अधिकार आहे असं सांगणारे सद्गुरु परमपूज्य मोरे दादा आमचे गुरुमाऊलींचे वडील म्हणजे त्यांनी आम्हाला सांगून दिल्यानंतर आम्ही आजही खूप साऱ्या लोकांना जेव्हा निगेटिव्हिटी येते, नैराश्य, खूप साऱ्या लोकांचे प्रापंचिक प्रश्न असतात, कौटुंबिक, आर्थिक आणि वैवाहिक किंवा नोकरी बढतीचे असू द्या, मानसिक प्रश्न असू द्या, तर या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही सांगतो की तुम्ही आजपर्यंत जर गुरुचरित्र वाचलेलं नसेल तर गुरुचरित्र वाचा. तर असा हा महिलांना 100% आरक्षण देणारा आमचा अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे. इथून खूप छान आम्हाला शिकायला मिळतं, आम्हीही आम्हाला मिळालेलं ज्ञान वाटत असतो, कारण आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार आपल्या पुरती सेवा करतो तो खरा सेवेकरी नसून तो तीर्थाटन करतो, तो आपल्याला मिळालेली माहिती दुसऱ्यांना सांगतो, मार्गाचा प्रचार प्रसार करतो, हाच खरा सेवेकरी असतो. तर या मार्गामधून आम्हाला असंच म्हणजे ज्ञान वाटण्याची एक चांगली सवय लागलेली आहे. आणि वेगळा अनोखा उपक्रम आज जर मी करत आहे तर आज जर काळाची काय गरज आहे तर संस्कार, कारण एक पुरुष प्रधान संस्कृती आपण पूर्वी म्हणायचो पण आजच्या आपल्या विषयानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही नोकरीची गरज झालेली आहे. आर्थिक परिस्थितीनुसार शिक्षण दोघांनीही घेतलेली असतात आणि सुशिक्षित स्त्रीने गरीब असावा असं कुठल्याही पुरुषाला किंवा घरातल्यांना वाटत नाही, 2 पैसे तिनेही मिळवावे आणि कुटुंबाला हातभार व्हावा या भावनेमधून पुरुषांबरोबर स्त्रियाही कार्यरत आहे. आणि हे करता करता जेव्हा त्यांना आपत्ती संतान होते आणि त्या संततीवर संस्कार करायला त्यांना वेळ मिळत नाही का, तर आजची विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. नोकरीच्या निमित्ताने मुलगा सून परगावी जातात, मग आजी आजोबांची कमतरता भासत असते, कारण मुलाचं पहिलं विद्यापीठ जर काय असेल तर आजीची मांडी, कारण पूर्वीच्या काळी आजी आजोबा संस्कार करायचे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काका काकू आत्या मामा मामी हे नाते कुठेतरी मुलांना ओळख व्हायला वेळ लागतोय किंवा त्या नात्यांचं प्रेम मिळत नाहीये, सहवास मिळत नाही आणि आजी आजोबा हे नातं जवळपास पाहुण्यासारखं झालेलं आहे. तर मग जे संस्कार आजीकडून आजोबांकडून जुन्या लोकांकडून व्हायचे ते कुठेतरी कमतरता झाली. आई वडील दोघंही बिझी असतात नोकरीच्या निमित्ताने, कारण त्यांचंही धकाधकीचं जीवन झालेलं आहे. पटकन स्वयंपाक आवरून त्या स्त्रीला सगळं आवरून, असं नाही की ती नोकरी करते म्हणून स्वयंपाकाला सुट्टी आहे, भाजी करणं, भाजी घेणं, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी या सगळ्या करून जेव्हा तिला नोकरीला जाणं आहे तर थोडंसं मुलांकडे दुर्लक्ष होतं. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर शाळेमध्ये आज गडीगंज फी भरून मोठ्या मोठ्या बोर्डाच्या शाळा आहे, अगदी सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, एसएससी बोर्ड पेक्षा एक आपण असं म्हणू की आज जर पालकांमध्ये स्पर्धा लागलेली आहे की माझा मुलगा कुठल्या चांगल्या म्हणजे नामवंत शाळेमध्ये टाकू, कुठल्या बोर्डामध्ये टाकू. पूर्वीच्या काळी असे पाहुणे आल्यानंतर विचारायचे मुलं बरी आहेत का, तर आजकाल जर कुठं कार्यक्रमाला फंक्शनला भेटतात तर एकमेकांना विचारतात की मुलं कुठल्या स्कूलमध्ये जातात, मग स्कूलचं नाव सांगितलं एसएससी बोर्ड की सीबीएसई की आयसीएसई, मग एसएससी बोर्ड म्हटल्यानंतर थोडंसं तोंड वेढवाकडे केलं जातं आणि मग त्या स्पर्धेमध्ये आई वडिलांची पालकांचीही अपेक्षा असते की माझा मुलगा चांगल्या स्कूलमध्ये चांगल्या बोर्डामध्ये शिकावा. आणि या नादामध्ये कुठेतरी संस्काराचा अभाव पडत चालतो, कारण त्या सिलेबसमध्ये असं काही सांगितलेलं नाही व्यक्तिमत्व विकास किंवा संस्काराचं. तर ती कमतरता, वर्तमान शिक्षणातली कमतरता भरून काढण्यासाठी
आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार आम्ही अगदी इंग्लिश मीडियमला ही बाल संस्कार युवा प्रबोधन ही संकल्पना चालू केलेली आहे आणि अतिशय भरभरून रिस्पॉन्स मिळतोय. कारण जे मुलं इंग्लिश मीडियमला सर्रासपणे इंग्लिश टॉकिंग करतात ते संस्कृतमधले स्तोत्रमंत्रही म्हणतात आणि अगदी त्यांचे शिक्षक गॅदरिंगला त्यांचे स्तोत्रमंत्र ठेवतात. म्हणजे गॅदरिंगचे डान्स शो बाकीच्या शो सोबत त्यांच्या आई वडिलांनाही माहिती नसतं की इतके परखडपणे ठळकपणे आपले मुलं स्तोत्रमंत्र म्हणतात. तर हा बदल बाल संस्कारामधून होत असतो. कारण संस्काराची गरज का आहे तर आजच्या वर्तमान आपण जर पाहिलं तर मुलांचा शारीरिक विकास बौद्धिक विकास तर होतोय पण कुठेतरी शारीरिक विकास आणि आध्यात्मिक विकासाची जी कमतरता आहे तर ही बाल संस्काराच्या माध्यमामधून आम्ही भरून काढण्याचं काम करत असतो. कारण आमचे परमपूज्य गुरुमाऊली सांगतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. तर या अभिव्यक्तीनुसार एक बाल संस्काराचं काम आमचं चालू आहे. आणि स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर म्हणाल आपण तर आज जर पाहिलं तर खेड्यामध्ये ही परिस्थिती बदललेली आहे. ही पूर्वीच्या काळी एक 10वी 12वी रेशो होता शिक्षणाचा आणि हे मुलगी एक 17-18 आता एक शासनाने वयोमर्यादा ठरवून दिली विवाहाची. पण पूर्वी 15 नंतरही लग्न केले जायचे खेडेगावामध्ये. जास्तीत जास्त 10वी शिक्षण एक रेशो धरला जायचा मग नंतर 12वी. आमच्या वेळेसही त्याला अपवाद नव्हतं. 12वी नंतरच माझ्याही स्वतःच्या शिक्षणाचा विचार घरामध्ये चालू होता. पण माझे आई वडील सुशिक्षित होते पण मामांच्या कुटुंबाचा जास्त मला ओढा होता किंवा त्यांचा आणि माझी जास्त अटॅचमेंट होती आणि त्यांचं म्हणणं होतं की 12वी नंतरच हिचं लग्न करून टाकू. पण त्यावेळेसही मी विरोध केला वडिलांना सांगून. आणि डिप्लोमा झाल्यानंतर तरी माझी बीई करण्याची इच्छा होती पण डिप्लोमा झाल्यानंतर मग मला कन्व्हिन्स केलं घरच्यांनी आणि मग लग्नासाठी मी तयार झाले. तर आता मी माझा स्वतःचा अनुभव तर सांगणार आहेच की महिला उद्योजिका म्हणून या क्षेत्रामध्ये मला जेंडर इश्यूचा काही इश्यू आला का किंवा इथपर्यंतचा प्रवास करताना मला काय काय अनुभव आले. तर तत्पूर्वी मी एक तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंटचं एक छान उदाहरण मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये सांगत असते तर बऱ्याच जणांना माहिती नाही. पण ते मला एकदा वाचनात आल्यानंतर मी त्याचा थोडासा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. कारण मला वुमन एम्पॉवरमेंटचं ते उदाहरण खूप आवडलं. आपल्यापैकी काहींना माहिती असावं कदाचित बेअर फूट कॉलेजचं नाव आपण ऐकलेलं असेल. तर राजस्थानमधील जयपूर पासून 100 किलोमीटर अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. तर बंकर रॉय म्हणून एक बंगाली इसमाने एक उच्च शिक्षण दिल्लीला पूर्ण करून त्यांनी असं ठरवलं की माझ्या शिक्षणाचा उपयोग मला ग्रामीण भागामध्ये करायचा आणि जिथं जिथं कोणी पोहोचू शकत नाही तिथं तिथं मला जायचं आणि त्या लोकांना सक्षम बनवायचं आणि विशेषतः स्त्री सक्षमीकरण करायचं. तर ज्यावेळेस बंकर रॉय तिलोनिया या खेड्यामध्ये पोहोचले तर त्यांना वाटलं की या वर्करनी अडाणी दिसणाऱ्या लोकांना मी खूप काय शिकवू शकतो. आणि ज्यावेळी त्यांनी बेअरफूट कॉलेजला व्हिजिट केली आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा शिक्षणाचा अहंकार गर्व थोडासा कमी झाला की त्यांना असं लक्षात आलं की ही लोक ह्या लेडीज ज्या आहे या वर्करनी जरी अडाणी दिसत असल्या तरी पण ह्यांच्यामध्ये खूप सारं स्किल आहे. कारण शिक्षणानेच माणूस मोठा होतो असं आपण म्हणू शकत नाही. हे तिथलं उदाहरण मी नेहमी बऱ्याच वेळा सांगत असते की पालकांची ही एक स्पर्धा असते की शिक्षणामध्ये इतके टक्के पडले पाहिजे तितके त्या मुलांनाही तो प्रेशर दिला जातो आणि त्या प्रेशरनुसारच मुलं वागत असतात. तर शिक्षणापेक्षा आपण स्वतःला प्रेझेंट कसं करतो यामधून मला आज या उदाहरणातून सांगायचं. तर बेअर फूट कॉलेज ही संपूर्ण शून्य विजेवर चालणारी 100% सौर ऊर्जेवर चालणारी वास्तू आहे. या वास्तूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सौर ऊर्जेचे उपकरण बनले जातात आणि तिथे सगळं काम स्त्रिया करतात. आणि त्या स्त्रिया जर आपण पाहिलं तर अगदी राजस्थानी घुंगट घेऊन हे काम करत असतात त्या. आणि 5वी ते 7वी शिक्षण आहे त्या स्त्रियांचं फक्त तिथं काम करणाऱ्या. आणि त्या स्त्रियांचं तितकं शिक्षण असूनही त्यांना येस नो ओके याच्या व्यतिरिक्त इंग्लिश कुठलाही शब्द माहीत नाही तरीही वर्षभरामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा जवळपास 100 महिलांना त्या सौर ऊर्जेचं प्रशिक्षण देतात. स्वतः या महिला त्यांना प्रशिक्षण देतात. मग त्या प्रशिक्षणामध्ये सौर ऊर्जेचे उपकरण बनवणे किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणाबद्दल माहिती दिली जाते. आणि यांच्यापैकीच काही महिलांनी दंतवैद्यकीय क्षेत्राचं शिक्षण घेऊन अगदी रूट कॅनल सुद्धा स्वतः करतात त्या महिला. यांचं स्वतःचं एक FM रेडिओ स्टेशन आहे. तर सकाळी आणि संध्याकाळी 1 तास हे रेडिओ स्टेशन चालतं. या रेडिओ स्टेशनचं पूर्ण ऑपरेटिंग या महिलाच करतात अगदी एडिटिंग पासून सगळं.
आणि बंकर रॉय यांनी जेव्हा ही माहिती ऐकल्यानंतर त्यांनी एका महिलेला विचारलं, एक 50 ते 55 वर्षाची महिला कॉम्प्युटर ऑपरेटर करत होती, जरा कुतूहलाने त्यांनी विचारलं की आप क्या कर रही हो, तर तिने उत्तर दिलं मैं रेडिओ एडिटिंग कर रही हूं, एडिटिंग का मतलब आपको पता है आप कौन सा बटन दबा रही हो ये। तर असं बोलल्यानंतर त्या महिलेने जे उत्तर दिलं, तर ते उत्तर म्हणजे त्या बेअरफूट कॉलेजचं सर्व तत्वज्ञान होतं त्या उत्तरामध्ये, त्या एका वाक्यामध्ये। तर त्या महिलेने असं उत्तर दिलं की ये बटन दबाने, ये बटन क्या है ये मुझे पता नहीं, लेकिन ये बटन दबाने के बाद क्या होता है ये मुझे पता है। आणि आज आपलं नेमकं हेच चाललंय की शिक्षण आपण घेतोय, शिक्षण आपण फक्त एक पाठांतर परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं येण्यासाठी, पण या शिक्षणाने काय होतंय, काय व्हायला पाहिजे, काय अपेक्षित आहे, म्हणजे जिथं आपण नोकरी करतो, जिथं आपण व्यवसाय करतो, या शिक्षणाचा आपण काय उपयोग केला पाहिजे हेच आपल्याला माहित नाही। आपण संस्कृत शिकतोय पण विश्वातलं कुतूहल शिकण्यासाठी नाही शिकत, अॅग्रिगेट वाढवण्यासाठी। आपण इंग्लिश शिकतोय पण शेक्सपियर समजण्यासाठी नाही फक्त परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर। आपण सायन्स शिकतोय पण विश्वातले चमत्कार किंवा विज्ञानाने काय प्रगती झालेली आहे हे पाहण्यासाठी नाही आपण, पण आपल्याला ग्रुपचा अॅग्रिगेट वाढवायचा असतो। तर या बेअरफूट कॉलेजच्या एक उदाहरणामधून मला आज सांगायचंय की म्हणजे शिक्षण घेऊनच माणूस मोठा होतो असं नाही, तर ते घेतलेलं शिक्षण किती समजतंय किंवा आपण जे काम करतो त्याच्याप्रती आपण किती लॉयल आहे किंवा आपण काय करतो हे आपल्याला कळतंय का आणि कशासाठी करतोय। म्हणजे शिक्षणाला जर आत्मज्ञानाचे पंख जर लावले तर आपण खूप काही चमत्कार करू शकतो, आणि विशेष म्हणजे स्त्रिया खूप काही चमत्कार करू शकतात। तर या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होत आहे बेअरफूट कॉलेजच्या, आणि मला खूप आवडतंय, कधीतरी मीही भेट देणार आहे बेअरफूट कॉलेजला या सौर ऊर्जेच्या जादुई वास्तूला। आणि आपणासही विनंती करेल की आपणही तिथे जाऊन पाहायला पाहिजे की स्त्री सक्षमीकरणाचा उत्तम नमुना तिथे आपल्याला पाहायला भेटतो, कारण आयुष्यामध्ये आपण नेहमी विद्यार्थी राहिलं पाहिजे, काही ना काही शिकलं पाहिजे। आणि या बायका जर करू शकतात तर आपल्या इथं आपण तसा फॉर्म्युला लावून का करू शकत नाही हे मलाही स्वतःला प्रश्न पडतो की आपल्या इथे याशी सौर ऊर्जेवर चालणारी वास्तू का नसावी, हे उपकरणं का वापरली जाऊ नये किंवा अशा सगळ्या गोष्टी। तर आता दुसरा मुद्दा माझा असा आहे की स्त्री असल्याचं मगाशी मी म्हटलं की मी स्त्री आहे मी हे करू शकत नाही किंवा मला अशा फॅसिलिटी मिळावा मी स्त्री असल्यानंतर, तर हे आपल्या डोक्यात येण्याचं काय कारणच नाहीये। मगाशी मी सांगितलं की समानता झालेलीच आहे, आणि मध्यंतरी मी एक लेख वाचलेला होता, सिमोन दी बोवुआर या फ्रेंच लेखिकेने लिहिलेला लेख होता, तर त्याच्यातलं मला एक आवडलेलं वाक्य मी सांगेल आपणास की फेमिनिझमवर त्या बोललेल्या होत्या, आणि स्त्रीत्व म्हणजे त्यांचं एक वाक्य आहे की कुठलीही स्त्री बाई म्हणून जन्माला येत नाही, तर तिला बाई बनवलं जातं, अगदी ओढणी सांभाळण्यापासून तर संसार सांभाळण्यापासूनचा प्रवास हा स्त्रीचा असतो। आणि यामधून बाईपणाच्या व्यथा आणि कथा बऱ्याच वेळा स्त्रीला दुबळी असल्याची जाणीव कुटुंबामधून आजूबाजूकडून बनवली केली जाते। तर आजपासून तर मी असं सांगेल की आपण आपला नाही आपण सबलाच आहोत, आणि बाईपणाचा पूर्वीचा जो एक विचार होता तो काढूनच टाकला पाहिजे, कारण बाईने असं वागलं पाहिजे बाईने जसं केलं पाहिजे असं कुठलंच चित्र नाही। अगदी पूर्वी नारळ फोडायलाही म्हणायचे की स्त्रीने नारळ फोडू नये, त्याला आध्यात्मिक कारण वेगळं आहे असो, पण आजकाल असंही कोण नाही की स्त्रिया स्त्रियाच। लोकमतचा एक उपक्रम असतो बघा सांस्कृतिक, तिचा गणपती, म्हणजे पूर्ण गणपती आणण्यापासून ती स्त्रियाच करतात, गणपती विकत घेण्यापासून गणपती बसवण्यापर्यंत। अगदी मला एक वर्ष षोडशोपचार पूजेसाठी लोकमतच्या पुणे कार्यालयात बोलवलं होतं, आणि मी ती गणपती प्रतिष्ठापना केली होती मंत्रोपचाराने षोडशोपचार पूजेने। मला खूप अभिमान वाटला की स्त्रियाच सगळं करताय, म्हणजे 7 दिवसाच्या आरत्यांसाठी ही स्त्रिया मान्यवर बोलवल्या जातात, स्त्रिया दोन्ही टायमाची आरती करून त्याची गणपती बसवण्यापासून गणपती विसर्जन पर्यंत सगळं करतात। तर असं म्हणजे फक्त बाई आहे म्हणून असं, आणि पूर्वीच्या काळी एक मासिक धर्म याबद्दलही स्त्रियांना खूप सारे नियम असायचे, आजकाल त्याच्यामध्येही बदल झालेले आपल्याला दिसतात। आणि आपण ठरवलं तर अजून खूप काय करू शकतो, फक्त स्त्रियांची ताकद वाढली पाहिजे। जसं मध्ये गुलाबी गँग हा पिक्चर आलेला होता, संपत पॉल एक अडाणी महिलेने 3,500 महिलांचा मॉब बनवलेला असतो आहे म्हणजे आजही, आणि त्या महिला गुलाबी गँग म्हणतात त्यांना की त्या 3,500 पैकी एका महिलेवर अत्याचार अन्याय होऊ द्या, एका महिलेला त्रास होऊ द्या, या सगळ्या महिला धावून जातात तिला मदत करतात आणि तिची ताकद वाढवत असतात। तर अशा खूप साऱ्या गुलाबी गँग बनल्या पाहिजे असं मला वाटतं,
आणि म्हणजे खूप लीडर असतात आपल्यामध्ये, पण मग लोक काय म्हणाल, समाज काय म्हणाल या खाली बऱ्याच वेळा महिला दबल्या जातात. तर लोक काय म्हणाल किंवा समाज काय म्हणाल याचा विचार करायचाच नाही आपल्याला. आपल्याला स्वतःला अंतर्मनाला काय वाटतं आणि ही गोष्ट केल्याने समाजामध्ये काही बदल होऊ शकतो का, आणि माझ्या भगिनींना माझ्या मैत्रिणींना काही माझ्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो का, ही संकल्पना प्रत्येक स्त्रीने ठेवली पाहिजे. आणि 10 मध्ये एखादी लीडर असतेच, मग त्या 9 जणींना फॉलो करायला कसं शिकवलं पाहिजे. कारण लीडर किंवा कुठलाही आपण म्हणतो नेता असा नसतो की तो फक्त माझंच आहे का, तो समूहाला बरोबर घेऊन जाणारा असावा. त्यामधून खूप सारे बदल होऊ शकतात. आणि आपल्या आत एक फायर जागृत झाला पाहिजे कुठल्या तरी विषयावर मला काम करायचं आणि खूप चांगलं काम करायचं. तर आता मध्यंतरी मी एक लेख वाचला सुभाषिनी मिसरी नावाच्या एका लेडीजचा, तर त्यामधूनही मला खूप सारी प्रेरणा मिळाली. कारण 75व्या वर्षी त्या महिलेला 2018 पद्मश्री मिळते, आणि पद्मश्री हा साधा सुद्धा किताब नसून भारतामध्ये 4थ्या क्रमांकाचा हा मानाचा पुरस्कार एखाद्या अडाणी महिलेला मिळतो ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मग का मिळालं या महिलेला, कारण आपण मध्यंतरी पाहिलं सीड मदर राहीबाई पोपरे ह्याही अडाणी आहे, आदिवासी भागातल्या आमच्या संगमनेर अकोले तालुक्यातल्या आहे त्या राहीबाई पोपरे. सीड मदर त्यांनी जवळपास 173 गावरान बियाणं जतन करून जर एखादी स्त्री आम्ही विशेष करून भेट घेण्याचं ठरवलं आणि माझ्यासोबत कुणाला आम्ही सगळे जाऊन दिव्यांग इंडियन चेंबरच्या माध्यमातून त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या तोंडून जेव्हा ऐकलं की त्या एका अडाणी महिलेने सांगितलं की मी जशी सीड बँक केली 173 बियाणं माझ्याकडे आहे, तर गावामध्ये पैशाच्या बँका खूप झालेल्या आहे पण गावरान बियाणाच्या बँका झाल्या पाहिजे, सीड म्हणजे बियाणाच्या बँका झाल्या पाहिजे. एक अडाणी महिलेने धडा दिला. कारण आज जर आपण आजार पाहिले तर एक हायब्रीड खाणं किंवा सेंद्रिय शेतीचा अभाव झालेला आहे, आणि केमिकलमुळे आपण जे केमिकलचं अन्नधान्य खातो त्यानुसार आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. डायबिटीज एक बीपी किंवा कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्यासाठी गावरान खाण्याची गरज आहे, गावरान बियाणांची गरज आहे हे एका महिलेने सांगितलं. आणि तिने तिच्या कामाप्रती इतकी एकनिष्ठता दाखवली, इतका प्रामाणिकपणा दाखवला की तिचा सरकारने विचार करून त्या राहीबाई पोपरे नावाच्या ह्या मावशींना पद्मश्री दिला. त्यानंतर सुभाषिनी मिसरींचं उदाहरण मी ऐकल्यानंतर मला स्वतःला खूप शिकायला मिळालं आणि मी गोल सेट केलं माझ्या मनामध्ये. आणि त्या महिलेबद्दल मी सांगते थोडक्यात माहिती. तर 2018 पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांच्या नाव तिथपर्यंत चर्चेत नव्हतं नाव, आणि नाव चर्चेत कधी येतं, एक तिरस्कारासाठी एक गोष्टही पुरेशी असते पण पुरस्कारासाठी एकाहून एक सरस कामं करावी लागतात. मग त्या लेडीने नेमकं काय केलं, तर 12व्या वर्षी लग्न झालं. त्या लेडीबद्दल मी जरा माहिती घ्यायला सुरुवात केली. मग 12व्या वर्षी लग्न झालं. 12व्या वर्षी लग्न झाल्यानंतर अतिशय अल्प वयामध्ये 4 संतती झाली त्या लेडीजला. 3 मुलं 2 मुली आणि असं असताना 24व्या वर्षी पतीचं निधन झालं. अवघा 12 वर्षाचा संसार त्या स्त्रीचा झाला आणि या 12 वर्षाच्या संसारामध्येच तिला जो वाईट अनुभव आला तो सगळ्यात वाईट अनुभव जर काय असेल तर छोटे छोटे मुलं तिच्या पदरी होते. मोठा मुलगा 8 वर्षाचा, 6, 4, 2 असे 4 वर्षाच्या अंतराचे 4 मुलं त्या स्त्रीच्या पदरात असताना तिच्या पतीचं अकाली निधन झालं. आणि ते निधन कशाने झालं, तर त्या तिच्या पतीला योग्य वेळेला योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे. मग त्यावेळेस ती स्त्री आतून तुटून गेलेली असताना त्यांनी असं मनाशी खुणगाठ बांधली की माझ्या पतीचं वैद्यकीय उपचार योग्य वेळी न मिळाल्यामुळे किंवा आर्थिक टंचाईमुळे डॉक्टरांनी आम्हाला ऍडमिट करून घेतलं नाही, आणि त्यामुळे जी गोष्ट झाली, तर भविष्यात कोणाच्याच आयुष्यामध्ये अशी वेळ आली नाही पाहिजे अशा प्रकारे मला हॉस्पिटल निर्माण करायचं. तर त्यांनी जेव्हा हे स्वप्न बोलून दाखवलं तर त्यांची चेष्टा उडवली गेली. कारण समाजामध्ये चांगल्या गोष्टीची नेहमी चेष्टा केली जाते, आणि एक अडाणी स्त्री जिला स्वतःचं घर नीट सांभाळता येत नाही ती काय हॉस्पिटल करणार अशी चर्चा व्हायला सुरुवात केली. पण स्त्रीने ठरवलं तर काहीही करू शकते. आणि त्याच वेळेस त्यांनी घरकामं धरायला सुरुवात केली. 5 घरची घरकामं केली 100 रुपये महिन्याने, आणि स्वतःच्या मुलांना त्यांनी अनाथ आश्रमात ठेवलं. नंतर भाजी विकायचा व्यवसाय चालू केला. स्वतःला लागतील तितकेच पैसे ठेवले. इतर बँकेमध्ये बचत करायला सुरुवात केली. आणि 20 वर्ष मर कष्ट केले. आणि 20 वर्षानंतर त्यांनी ज्या गावामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं ज्या हॉस्पिटलमध्ये
तर हंस कुकुर नावाचं गाव आहे कोलकात्याजवळ, तर त्या गावामध्ये 10,000 जमीन विकत घेतली. दरम्यानच्या काळामध्ये मुलं मोठी होत होती, मुलांना स्वप्न बोलून दाखवलेली होती आणि त्यांच्या लहान मुलांनी त्यांचं स्वप्नपूर्ती करायला खूप मोठा आधार दिला. अजय मिसरी म्हणून त्यांचं नाव आहे, ते डॉक्टर बनले कोलकाता विद्यापीठामधून आणि त्यांनी हॉस्पिटलचं स्वप्न सत्यात उतरवायला सुरुवात केली. त्याच ठिकाणी हॉस्पिटलची बिल्डिंग उभी केली. 1992 सालामध्ये त्यांनी जमीन घेतल्यानंतर मुलाची कॉलेजची डिग्री झाल्यानंतर 1994 ला हॉस्पिटलचं स्वप्न पूर्ण झालं आणि 273 लोकांना त्यांनी पहिला उपचार दिला. मग त्यानंतर अजून डॉक्टर जॉईन होत गेले, अजून कामाची चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये गावांमध्ये त्यांनी आवाहन केलं आणि लोकांमध्ये पसरलं की ह्या हॉस्पिटलमध्ये एक्स रे सहित सगळे स्कॅनिंग वगैरे MRI असे सगळे उपचार कमी खर्चामध्ये मिळतात. आणि या हॉस्पिटलसाठी डोनेशनची ही मग रांग लागली आणि 10 पट डोनेशन तयार झालं. कारवा बनता गया आणि सुभाषिनीताईंचं स्वप्न खरं ठरलं आणि मग त्यांना शासनाने पद्मश्री पुरस्कार वयाच्या 75व्या वर्षी दिला. म्हणजे असे उदाहरणं ज्यावेळेस आपण पाहतो तर इथे मला जेंडर इश्यू कधीच वाटत नाही, कारण एखादा पुरुष जितक्या जिद्दीने हे स्वप्न पूर्ण करू शकला नसता तितकं स्वप्न स्त्रीने जिद्दीने पूर्ण केलं. म्हणजे सॅल्यूट म्हणाल मी सुभाषिनी मिश्रींना आजच्या व्याख्यानामध्ये. आणि ज्यांनी वाचलेलं नसेल, ऐकलेलं नसेल तर युट्यूबला आपण पाहायला पाहिजे अशा प्रेरणादायी स्टोरी ज्या असतात. कारण ज्यांना प्लॅटफॉर्म असतो, ज्यांना राजकीय वसा असतो, ज्यांना औद्योगिक वसा असतो आणि ज्यांना घरच्यांचं पाठबळ असतं, समाजाचं पाठबळ असतं, ते इझिली करू शकतात. पण ज्या स्त्रीला कुठलंच पाठबळ नाही, जिला स्वतःची 4 मुलं सांभाळायची, स्वतःच्या कष्टावर करायचं आणि ती स्त्री जेव्हा स्वतःचं विश्व सांभाळून समाजासाठी काहीतरी करते, समाजासाठी सकारात्मक पाऊल उचलते, तर ही गोष्ट खूप अभिमानाची आहे. पण त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे 2-4 वाक्य खूप म्हणजे प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना विचारणा केली आणि त्या जे बोलल्या तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की आय एम व्हेरी हॅपी टू गेट धिस अवॉर्ड. I would like to request all hospitals in the world, please don't refuse a patient who needs immediate medical attention. My husband died because he has refused admission and I don't want anyone else to die in a similar way. म्हणजे किती मोठा त्यांचा सल्ला आहे की माझ्या घरामध्ये जे घडलं, माझा नवरा हॉस्पिटलच्या उपचारामुळे गेलाय, पण सगळ्या हॉस्पिटलला विनंती करत की म्हणजे असे अडलेले नेडलेले 2-4 जरी पेशंट असेल, कोण जर असेल तर त्याला मदत करा आणि त्यामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये. तर फक्त शिक्षणानेच माणूस मोठा होतो अशी गोष्ट नाही, तर आपण खूप चांगले काम करूनही आपले मोठेपण मिळू शकतो. यामधून या गोष्टी सिद्ध होतात. स्त्रीने ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. कर्तृत्वाची उंची इतकी मोठी असते की त्यासाठी तुमच्याकडे ज्या नजरा आधी संशयाने पाहतात त्या झुकायला सुरुवात होती. याचा अनुभव मीही घेतलेला आहे येत्या काही वर्षांमध्ये. कारण समाज हा असाच असतो की वीक पॉईंटवर लवकर बोलल्या जातं, पण आपल्या स्ट्रॉंग पॉईंटवर बोलायला जरास वेळ लागतो किंवा आपल्यावर विश्वास ठेवायला. आपण काहीतरी करून दाखवावं लागतं त्यावेळेस आपल्यावर विश्वास ठेवणारा समाज तयार होत असतो. तर एक उद्योजिका होणं हेच असं काय डोक्यात ठरवून नव्हतं, पण काहीतरी करायचं हे माझं स्वप्न होतं. आणि प्रवरानगर सारख्या एक छोट्याशा ग्रामीण भागातून मी जेव्हा आले, माझं शिक्षण जिल्हा जीवन शिक्षा विद्या मंदिर इथे 1 ते 4 शिक्षण झालंय. मग 5 ते 12 रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी झालं. आणि इथून शिक्षण घेता घेता जवळपास 11वी 12वी टेक्निकलही माझं तिथंच झालं. त्यानंतर RPWI रुरल पॉलिटेक्निक फॉर वुमेन्स, आता नाव बदललेलं आहे प्रवरानगरला या शिक्षण संस्थेचं, या ठिकाणी पॉलिटेक्निकचा इन्स्ट्रुमेंटेशनचा डिप्लोमा केला. मग जसं मी मागाशी सांगितलं की प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं, तर माझं स्वप्न किंवा माझ्या आयुष्यातली प्रायोरिटी लग्न ही कधीच नव्हती. पण संस्कार आपण जे म्हणतो घरातले, तर संस्कारानुसार घरच्यांच्या सांगण्यानुसार मला त्या वेळेला हा निर्णय घेणं भाग होतं. तर मग 96 ला माझं लग्न झालं आणि माझं एक BE स्वप्न अपूर्णच राहिलं. पण आज मला कळतं की मी जर BE झाले असते तर एखाद्या नामांकित कंपनीत अधिकारी म्हणून राहिले असते कदाचित, किंवा चांगल्या तगड्या पगाराची नोकरी केली असती. पण कदाचित मी डिप्लोमा असल्यामुळे या मॅग्नेटच्या कंपनीचं MD होण्याचा हा योग आला मला. तर यानंतर डिप्लोमा नंतर लग्नानंतर 96 नंतर खरा परीक्षेचा काळ माझा चालू झाला.
माझे मिस्टर हे उच्च शिक्षित आहे श्री अरविंद गागरे बी मेकॅनिक आहे ते आणि माझं लग्न झालं त्यावेळेस प्रवरा शुगर फॅक्टरीमध्ये ते इंजिनियर म्हणून कार्यरत होते त्यावेळेस त्यांची अप्रेंटिसच होती प्रशिक्षण एक वर्षाचा कालावधी होता आणि त्यानंतर त्यांना कंटिन्यू करणार जॉईन करणार कंटिन्यू करणार नाही करणार हे एक आदांतरी निर्णय होता तो मग त्यानंतर लग्नानंतर 6 महिने तो टाइम पिरियड संपला आणि त्यांना कंटिन्यू करण्याऐवजी काही कारणास्तव त्यांचा जॉब तिथला ब्रेक झाला मग त्यानंतर जॉब शोधण्याची प्रक्रिया चालू झाली पण नोकरी करायची की व्यवसाय करायचा हा एक प्रश्न मोठा होता आणि आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये आजही मानसिकता अशी आहे की नोकरीच करावी सुरक्षा चक्रामध्ये नोकरी चांगली असते कारण 8 तासाची नोकरी कुठे रिस्क नसते महिना भरला की पगार येतो हातात आणि कुठेही एक लाईफ पण असतं स्वतःला सकाळ संध्याकाळ फॅमिलीला वेळ देऊ शकतो याला आम्हीही अपवाद नव्हतो पण मिस्टरांचं स्वप्न होतं की मला व्यवसायच करायचा आणि त्यांचे वडील लवकर वारलेले असल्याने 90 साली म्हणजे ते 12वीला असताना वारलेले असल्याने घरातला मोठा मुलगा आणि लहान भाऊ त्यांचा शेती करायचा त्यावेळी आणि त्यांच्या म्हणजे आमच्या घरातल्यांचा आग्रह हाच होता की यांनी नोकरीच करावी पण म्हणतात की आपल्या आतले जर स्वप्न स्ट्रॉंग असेल आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनला जर आपण तसं मगाशी मी सांगितलं अफर्मेशन त्याच्या स्वयंसूचना जर आपण देत असेल तर त्या गोष्टी व्हायला वेळ लागत नाही आणि त्यांच्या अंतर्मनाला ती हेच सांगत होते की मला बिझनेस करायचा तर मग नोकरी की बिझनेस यामध्ये टाइम वेळ जात होता मध्येच मग एक कॅटल फेड सुग्रासच्या इंडस्ट्रीचा प्लॅन आणला त्यांनी तोही काही कारणास्तो वारगळला मध्येच मल्टीलेवल मार्केटिंगचंही आणलं त्यांनी त्यामध्येही थोड्या क्वेरीज निघाल्या मग दरम्यानच्या काळात ट्रक घेऊन बिझनेस त्यामध्येही थोडेसे लॉस झाले मग परत निगेटिव्हिटी आलेली होती घरामध्ये आणि ते ठाम होते आपल्या निर्णयावर की मला बिझनेसच करायचा पण मी माझ्या मार्गाने माझे काम चालू होते की नोकरी तरी केली पाहिजे किमान असंच वेळ जाण्यापेक्षा आणि ओळखीच्या लोकांना बायोडाटा देणं वगैरे रेझ्युमे देणं त्यावेळेस काय असं स्मार्ट वर्क नव्हतं बाय हँड रेझ्युमे देण्याचं काम चालू होतं प्रयत्न चालू होते पण यश काय येत नव्हतं थोडंसं वाईटही वाटायचं त्यावेळेस कदाचित खरे चेहरे आम्हाला कळाले पण त्याच्यामागे नियोजन वेगळं होतं हे आत्ता कळतंय की बरेच लोक करतो काम बघू म्हणून आमचे रेझ्युमे घेऊन आम्ही दोघंही उच्च शिक्षित होतो दोघंही त्या प्रकारे प्रयत्न करत होतो पण यश काय येत नव्हतं दरम्यानच्या काळात मुलगी झालेली होती शिवानी एक वर्षाची झाल्यानंतर मग तर अजूनच वाईट वाटायचं त्यावेळी ते मग त्यांनी खूप सारं टॉर्चर नातेवाईकांचं इकडून तिकडून हा काहीच करत नाही म्हणून एसटी महामंडळामध्ये एक ज्युनियर इंजिनियरचा जॉब जॉईन केला पण त्यांना जॉब करायचंच नव्हता मुळात मग 2 दिवस जायचं 2 दिवस घरी कारणं सांगणं असं चालू झालं आणि मग त्यांचा तोही जॉब त्यांनी सोडून दिला आणि आपण म्हणतो बऱ्याच वेळा नशिबाची स्थिती बदलत असते आणि ते 1999 पुण्यामध्ये आले एका मित्राच्या मदतीने नोकरी करायची म्हणून आले भोसरी MIDC मध्ये यांनी या उद्योगनगरीमध्ये जे ब्लॉकला ते एका कंपनीमध्ये जॉईन झाले त्यावेळेस HS इंजिनियर्स म्हणून ती कंपनी आणि 3000 पगारावर ते जॉईन झाले पण तिथेही त्यांचं मन रमत नव्हतं परत त्यांच्या मनात सारखं यायचं नाही मी नोकरीसाठी बनलेलंच नाही मला बिझनेस करायचा मग त्यांनी तीही नोकरी 6 महिन्यात सोडली आणि घरी आली परत तर दरम्यानच्या काळात एक आध्यात्मिक सपोर्ट असल्यामुळे श्री स्वामी समर्थ सेवेकरी असल्यामुळे माझी स्वामी सेवा चालू होती आणि घाबरलेला गोंधळलेला माणूस बऱ्याच वेळा ज्योतिषाकडे जातो त्याला मीही अपवाद नसेल माझे ग्रह वाईट आहे का माझ्या बरोबर असं का होतंय म्हणजे कुठलीच गोष्ट बरोबर का होत नाही आणि मग नंतर सगळ्यात मोठे आमचे ज्योतिष कोण असेल तर आमचा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आणि मग मी परमपूज्य गुरुमाऊलींची भेट घेण्याचं ठरवलं ज्यांनी मला या मार्गामध्ये आणलं प्रवरानगरच्या तांबे मावशीनं घेऊन मी तिथे गेले मग तिथे पत्रिका दाखवली तर माझी पत्रिका बघा काही दोष आहे का यामध्ये तर त्या शास्त्रींनी सांगितलं दोष काहीच नाहीये इतके इतके कार्यक्रम करा नारायण नागबली कुलदैवतीची सेवा वगैरे असे थोडेफार कार्यक्रम दिले त्यांनी मग नंतर मिस्टरांची पत्रिका दाखवली तर ते बोलले यांची तर पत्रिका एकदम स्ट्रॉंग आहे व्यवसायाची यांचं खूप चांगलं होणार आणि लवकरच होणार आणि त्या आशेने मग कार्यक्रम करून आम्ही सुरुवात केली आणि यामध्ये 6 महिने ते वर्षाचा काळ गेला आणि ते ज्या कंपनीमध्ये होते तर त्याच कंपनीमधून त्यांना बोलावणं आलं आणि त्यांना परत तिथे ते दरम्यानच्या काळात त्यांचे ओनर
एक्सपायर झाले होते आणि यांच्या प्रामाणिकपणामुळे तिथल्या लोकांनी सजेस्ट केलं त्या मिसेसला त्यांच्या की अरविंद गावरे हा एक प्रामाणिक मुलगा आहे इंजिनियर आणि त्याला कंपनी चालवायला द्या. आणि मग त्यांना बोलावणं आलं लँडलाईन फोनवर, फोन आला मित्राच्या इथे. मग ते आनंदाने आले आणि त्यावेळेस 25,000 रेंटने आम्ही ती पूर्ण सेटअपसह कंपनी भाड्याने चालवायला घेतली आणि खूप मोठी अमाऊंट होती 25,000 त्यावेळेस. आणि नातेवाईक ठरल्याप्रमाणे निगेटिव्हिटी उलट बोलणं चालूच होतं. पण आमच्या सासूबाईंना मी या बाबतीमध्ये मार्क दिली, खूप विश्वास त्यांचा पहिल्यापासून मुलांवर. आणि त्याही वेळेस त्यांनी विश्वास दाखवला. त्यांची एकच आठ होती की मला सोडून लांब जाऊ नका, इथेच कुठेतरी धंदा पाणी करा. कारण त्या एकट्या पडलेल्या होत्या पतीच्या निधनानंतर. आणि त्यांनी त्यावेळेसही मग आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यानंतर ते आल्यानंतर पुण्यात आल्यानंतर तो पूर्ण सेटअप चालवायला घेतला आणि मग कामाला जी सुरुवात केली. तर पहिलीच ऑर्डर आपल्याला प्रवरा शुगर फॅक्टरीची, जिथे माझं माहेर आहे, जिथे माझी जडणघडण झाली, तिथली शुगर फॅक्टरीच्या चिमणीची ऑर्डर आली. आणि तिथून एक सकारात्मक विचार किंवा आपले ड्रीम्स, तिथून आमच्या कॉन्फिडन्सला वाढायला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात दुसऱ्या मुलाची प्रेग्नन्सी होती आणि मग पहिल्यांदा फोर व्हीलर घेणं, त्यांचा मित्रही जॉईन झाला त्यांना कामात मदत करण्यासाठी, संजय राऊत. आणि दोघांनी खूप छान प्रगती करत 2005 एकत्र ही कंपनी चालवली. नंतर दोघांनी दोन इंडिव्हिज्युअल कंपन्या केल्या आणि श्री समर्थ इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा पाहता पाहता आलेख वाढतच होता प्रगतीचा. 2010 खूप चांगली नावारूपाला कंपनी आली आणि ही जी मॅग्नाप्लास्ट कंपनी आहे, तर 2010 2001 मी आले पुण्यामध्ये राहायला. आणि 2000 सांगायचं राहिलं थोडंसं, त्या काळामध्ये मी काय केलं, तर ज्यावेळेस ते सुरुवातीला पुण्यात आले, इंडस्ट्री चालवायला घेतली, तर मी सासूबाई सोबतच राहायचे. कारण त्यांना वाटायला नको की माझा आधार गेला. मग ते जाऊन येऊन करायचे मिस्टर 15 महिन्यातून यायचे ते मला भेटायला. आणि यानंतर मग 2001 मी पुण्यामध्ये आले आणि 2001 पुण्यात आल्यानंतर, सॉरी 2000 मी पुण्यात आलो आणि 2001 दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. मग तो मुलगा पाहून, मी दोन्ही मुलं पाहून ब्युटी पार्लर, मल्टी लेवल मार्केटिंग आणि असे छोटे मोठे काम चालू केले. महिलांना बचत गट तयार करून देणं, बचत गटाबद्दल मार्गदर्शन करणं, लघु उद्योग म्हणजे नेमकं काय, लघु उद्योग का करायचा, मग कुठल्या बँकांचं कर्ज घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, असं महिलांशी जनसंपर्क वाढवत चालले. आणि त्याच काळामध्ये थोडस छोटा मुलगाही मोठा व्हायला लागला, मुलीला शाळेत घातलं, मुलांना छान शिस्त लावून ठेवली आणि मुलांचा अभ्यास पाहता पाहता हे सगळं साईड बाय साईड करता करता मिस्टरांच्या कंपनीमध्ये जायला सुरुवात केली मी 2007-08. आणि मग तिथे अगदी इंडस्ट्रीमध्ये काम ऍक्च्युअल कसं चालतं, परचेस ऑर्डर पीओ कशा निघतात, सॅलरी कशा निघतात, मग अकाउंटंट मॅडमच्या घरी बसणं, बारीक सारीक गोष्टी शिकणं आणि ऍक्च्युअल इंडस्ट्रीयल वर्क कसं होतं हा अनुभव जरा मी तिथून घेतला. आणि दरम्यानच्या काळात मिस्टरांचा त्यांना वाईट वाटायचं की मुलांचं पण हिच्यामुळे धावपळ होती आणि ही तर शांत बसणारी नाहीये, कारण हिला तर गरज नाही, माझा बिझनेस इतका चांगला चालू असताना ही घर सोडून बाहेरचे सगळे कामं पाहती, पण हरकत नाही, तिची आवड आहे. आणि मग त्यांनी मनाशी विचार केला की हिला काहीतरी वेगळं करून दिलं पाहिजे आपण, कारण हिची एनर्जी सकारात्मक वापरली गेली पाहिजे, हिच्या ऊर्जेचा वापर झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण मनात काहीतरी ठरवतो त्यावेळेस आपल्याबरोबर एखादी आध्यात्मिक ताकद, गुरुची ताकद जर असेल, तर 4 होणाऱ्या गोष्टी ह्या 2 होतात. तर हा अनुभव आम्ही घेतला, खूप कमी काळामध्ये आपल्याला सक्सेस मिळतं, परीक्षा पाहिली जाते पण सक्सेसही मिळतं आपल्याला. तर यानुसार मग एक अपॉर्च्युनिटी आली, जर्मन मॅनेजमेंट असलेल्या मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल माझ्या मिस्टरांना त्यांच्या सीएने सांगितलं की अशा अशी मॅग्नेट बनवणारी कंपनी आहे, त्यांच्या चायना आणि युरोपला ही कंपन्या आहेत, पण त्यांचे मुलं काय बर्मन साहेबांची इथं इंडियामध्ये बिझनेस करायला उत्सुक नाही आणि ही कंपनी डीलसाठी आहे. मग त्यांनी जरा विचार केला, पण मला ह्याबद्दल कुठलीही कल्पना त्यांनी दिली नाही. कारण त्यांच्या डोक्यात होतं की माझ्या मिसेसला बर्थडे सरप्राईज गिफ्ट म्हणून ही कंपनी द्यायची, कारण ती इकडे तिकडे ज्या ज्या ठिकाणी तिचं एनर्जी वाया घालवती तर ती फक्त मॅग्नाप्लास्टमध्ये वाया जाईल. वाया इन द सेन्स त्याचा मला उपयोगच होत गेला हे मी पुढे सांगणारच आहे. तर मग मॅग्नाप्लास्टची अशा प्रकारे डील झालं. डील होताना बऱ्याच अडचणी आल्या, बरेच प्रॉब्लेम आले, पण त्यावर मग मला 8 कळलं की आपल्या मिस्टरांचं असं असं नियोजन चालू आहे एका मैत्रिणीच्या थ्रू. कारण डीलमध्ये अडचणी येताना त्यांनी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं एका,
की असं असं होतंय तर आर्थिक थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि मला राजश्रीसाठी ही कंपनी घ्यायची आहे मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंगची. तर मग ती कंपनी थोडे अडचणी येऊन मग ते डील कम्प्लीट झालं. तो दिवस होता 31 ऑक्टोबर 2010. तो दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आयुष्यातला, कारण ज्यावेळेस बर्मन साहेब या कंपनीचे मालक ते स्वतः त्यांच्या चेअरवरून उठले आणि मला त्या ठिकाणी त्यांनी बसण्यासाठी सांगितलं आणि सांगितलं, मिसेस गागरे, नाऊ फ्रॉम दिस डे यू आर एमडी ऑफ मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आणि ही परत एकदा माझ्या नशिबाची दशा आणि दिशा बदलणारी एक वेळ ठरली आणि ती मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कारण मला गावाला असताना 96 ते 2000 खूप संघर्ष करावा लागला. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की अगदी शेतकऱ्यांचं जीवन, मी कॉलनीत वाढलेली असल्याने मला या कुठल्याच गोष्टी येत नव्हत्या, पण सुट्टीला मामाच्या इथं असताना काही गोष्टी मामींनी काम करताना पाहिलेल्या होत्या. जसं धारा काढणं, शेण काढणं किंवा शेतीचं काम करणं, घास कापणं, गवत कापणं, मग मी ते सासूबाईंच्या बरोबरीने करत गेले. त्रास व्हायचा, राग यायचा, खूप राग यायचा, प्रचंड राग यायचा. त्यावेळेस सासूंनी मला घडवलं, म्हणजे बसायचंच नाही कधी शांत, हे मी माझ्या सासूंकडून शिकले. आणि माझ्या कर्मयोगी पुस्तकामध्ये मी सासूंचा गुरु म्हणून उल्लेख केलाय, कारण त्यांनी जर मला त्या परिस्थितीमध्ये तसंच बसून दिलं असतं तर आज कदाचित मी घडले नसते, आज माझी कामाची एनर्जी वाढली नसते. कारण आळस झटकावणं हे त्यांच्याकडून मी शिकले. कारण पतीच्या निधनानंतर एक स्त्री समर्थपणे इतका सारा प्रपंचाचा पासारा शेतीसह सांभाळू शकते हे उदाहरण मला तिथे शिकायला मिळायचं. कारण त्या नुसतंच सांगत नव्हत्या, नुसतंच सल्ला देत नव्हत्या, स्वतः खूप कष्ट करायच्या, खूप काम करायच्या. अगदी शेतीला पाणी देण्यापासून सगळे कामं, पुरुषी कामं माझ्या सासूबाई करायच्या. आणि आज जर सुदैवाने आपलं जेंडर इश्यू आहे तर मी असं अभिमानाने सांगेल की माझ्या सासूच्या बाबतीमध्ये मला कधीच वाटलं नाही की ही एक स्त्री आहे आणि स्त्री म्हणून काम करते. इतकं जबरदस्त पुरुषांच्या बरोबरीने त्यांनी काम केलं आणि आजही त्या याही वयामध्ये, आज 69 वय आहे त्यांचं, खूप कष्ट करतात, खूप कष्ट करतात. आणि कुठलाही आजार नाहीये देवदयेने त्यांना, ईश्वर कृपेने, आणि होणारही नाही भविष्यामध्ये, इतक्या त्या म्हणजे निरोगी आहे. कारण रोज उठून शेतीचं काम आजही त्या तितक्याच जोशमध्ये करत असतात. आणि त्यांच्याकडे लग्न झाल्यानंतर मला जे शिकायला मिळालं की कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही, पर्याय शोधायच्या त्या. अगदी लाईट गेल्यानंतर गावाला ज्या मोटर असतात शेतीच्या, त्या मोटरीला जर पॅनलला काही फॉल्ट झाला तर स्वतः आमच्या सासूबाई ते टेस्टर घेऊन त्या वायर काढून फेज न्यूट्रल सगळ्या अशा प्रकारे त्या जोडताना मला दिसायच्या. त्यांना जर त्यावेळेस जर टेक्निकल शिक्षण मिळालं असतं तर कदाचित त्या खूप मोठ्या इंजिनियर झाल्या असत्या. तर म्हणजे एक स्त्री काय करू शकते, तर हे उदाहरण मला तिथं ऐकायला भेटलं. आणि मॅग्नाप्लास्टकडे येऊया आता आपण, की मला स्त्री म्हणून जेंडर इश्यू इथे कधी आला का, तर मी नाही म्हणाल या ठिकाणी. कारण मॅक्झिमम पुरुषांमध्ये मला काम करायचं होतं. 45 स्टाफमध्ये जास्त पुरुष असूनही, कारण जास्त पुरुष 45 स्टाफमध्ये पुरुष जास्त असून लेडीज थोड्या होत्या त्यावेळेस फक्त एम्प्लॉई म्हणून. आणि त्यामध्ये काम करताना असं कधी मला जाणवलं नाही की पुरुषांनी कुठल्या प्रकारे टॉर्चर किंवा मला कामामध्ये मदत केलेली नाही. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जिथे जिथे काम करतो तिथे तिथे आपल्या सोबत कुठलाही पुरुष, अगदी बसमध्ये जरी आपण जात असेल तर कंडक्टर पुरुष सहकारी असतो आपला, आपण कुठल्या इव्हेंटला जरी जात असेल तर ते मॅनेजमेंट करणारे पुरुष असतात, आपल्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून पुरुष असतो, भाऊ असतो आपल्या सोबत, किंवा आपल्या आजूबाजूला सहकारी बरेच पुरुष असतात. आणि मॅग्नाप्लास्टच्या संदर्भातही मला स्त्री म्हणून कधीच कुठलीच अशी अडचण आली नाही की एक या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना. तर आज मला या ठिकाणी सांगताना अभिमान वाटतो की जसं मगाशी सुजाने सांगितलं की स्त्रियांचे लिमिटेड कामं ठरलेली पूर्वी असायचे, की लघु उद्योगामध्ये काम करणं, टीचिंगचं फील्ड असू द्या, किंवा ठरलेल्या क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करायच्या. आणि या आगळ्या वेगळ्या कंपनीमध्ये आशिया खंडात ती चुंबक बनवणारी पहिली कंपनी, या मॅग्नाप्लास्ट कंपनीमध्ये काम करताना मला जेंडर इश्यू कधीच आला नाही. किंवा दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या सेक्शन 8 कंपनीमध्ये आम्ही दिव्यांग एम्पॉवरमेंटचं जे काम करतो, आमचे संस्थापक आदरणीय श्री रघुनाथ येमुल गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते काम करतो. ते काम करत असतानाही आम्हाला असा कधी प्रॉब्लेम जाणवला नाही. 2 वर्ष झाले आमच्या त्या संस्थेला. आणि समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था या माझ्या एनजीओच्या माध्यमामधून महिला सक्षमीकरणाचं काम मी चालू केलेलं आहे बऱ्यापैकी, आणि त्यामध्ये मला महिलांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तर आज या व्याख्यानाच्या एक
आपण समारोपाकडे जाताना मी हे सांगेल की जेंडर इशू बद्दल तर आपलं बाकीचं सगळं बोलणं झालेलंच आहे, पण माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये मी हे सांगेल की मला एक स्त्री म्हणून कधीही कुठली अडचण आली नाही, कारण माझ्या मनाच्या अंतरपटलावर मी हे ठरवूनच ठेवलेलं होतं की स्त्री म्हणून आपण कुठेच मागे राहायचं नाही पुरुषांच्या तुलनेत। तर हे सांगताना आणि तुम्ही सगळ्यांनी माझं हे सगळं व्याख्यान ऐकून घेतलं याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते, आणि विशेष सुचा मॅडमनी मला इथे बोलवलं, इन्व्हाइट केलं, तर सुचा मॅडमचे मी विशेष आभार मानते। धन्यवाद।